मालगाम अच्छे बायपास रस्त्याचे काम बेकायदेशीरपणे सुरू ठेवल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आज येळ्ळूर रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत निदर्शने केली. मूळ मार्ग बदलून झिरो पॉईंट निश्चित न करता सुपीक जमिनीचे अतिक्रमण करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हलगाम अच्छे बायपास रस्त्याचे काम बेकायदेशीरपणे करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ शेतकरी गेल्या आठवडाभरापासून आंदोलन करत आहेत. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरूच ठेवले आहे. त्यांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी शुक्रवारी येळ्ळूर रस्त्यालगत अर्धनग्न अवस्थेत निदर्शने केली. या संदर्भात बोलताना बेळगाव तालुका रयत संघटनेचे अध्यक्ष राजू मर्वे म्हणाले, कायदा धाब्यावर बसून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हलगाम अच्छे बायपास रस्त्याचे काम बेकायदेशीरपणे करत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून हे काम करण्यात येत आहे. आजच केंद्र सरकारने सुधारित कृषी जमीन अतिक्रमण करत कायदा मागे घेतला आहे. याचप्रमाणे हलगाम अच्छे बायपास रस्त्यासाठी केलेले जमिनीचे संपादन रद्द करावे अशी मागणी राजू मर्वे यांनी केली. सोने पिकवणाऱ्या कस्तार सुपीक जमिनीतून बायपास रस्ता करण्याचा सरकारच्या कृतीला शेतकऱ्यातून तीव्र विरोध केला आहे. तसेच केंद्राने सुधारित कृषी कायदा मागे घेतले त्या धर्तीवर बायपाससाठीच्या जमिनीचे अतिक्रमणही मागे घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जय जवान जय किसान जय जवान जय किसान. बेकायदेशीर हलगामचे बायपास करणार सरकार. बेकायदेशीर हलगामचे बायपास करणार सरकार. जमीन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. जमीन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. देणार नाही देणार नाही आमची जमीन देणार नाही. ताज्या बातम्यांसाठी बेलगाम प्राईड चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.